हॅलो, नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आज आलो आहे आम्ही डीमार्टला आणि आज परीला पण आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे. थोडी शॉपिंग करायची होती, मग त्यासाठी म्हटलं चला डीमार्टला आज जाऊया. हजबंडची आज सुट्टी होती, आजच्या दिवस सुट्टी आहे त्यांना, उद्या ते ड्युटीवर होतील. म्हणून मग ते एकदा ड्युटीवर झाले ना की मग कुठं जाता येत नाही त्यांना घेऊन, मग त्यासाठी मी बाहेर आलो. परीला थोडंसं सामान घ्यायचं होतं. परीची शॉपिंग झाली आज डीमार्टमध्ये. परी खूप खुश आहे, तिला ज्या वस्तू पाहिजे त्या भेटल्या. आज खूप दिवसातून आम्ही डीमार्टला आलेलो आहे त्यामुळे परी खुश आहे. डीमार्टला आम्ही दुपारी गेलो होतो आणि आता घरी यायला संध्याकाळ झाली. संध्याकाळी जेवणाची वेळ झाली आणि जेवायला आज फार काही करायचं नव्हतं. आज मी करणार आहे इडलीची चिली इडली. सकाळी ज्या इडल्या केलेल्या होत्या त्या थोड्याशा शिल्लक होत्या आणि त्यापासून मी बनवणार आहे आज चिली इडली. खूप कमी साहित्यात ही चिली इडली होते, त्यासाठी आपल्याला 5 ते 6 इडल्या लागतात आणि थोडी भोपळी मिरची लागते, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लोअर लागतं. तर इथं मी घेतलं आहे 1 वाटी मैदा आणि तेवढाच कॉर्नफ्लोअर. जितका मैदा असेल तितकाच कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यामध्ये घालायची आहे काळी मिरीची पावडर. काळी मिरी मी क्रश करून घेतली आहे, खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेतलेली आहे आणि ती मी त्याच्यात घालती आहे. ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते बॅटर बनवून घ्यायचं आहे. ही चिली इडली खूप पटकन होते आणि टेस्ट खूप छान लागते. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे. बॅटर आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. फ्लोईंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि इथे मी इडल्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला एका इडलीचे 4 तुकडे करायचे, 4 ते 5 तुकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ती कापायची आहे. आणि इडली थोडीशी पातळच कापायची आहे, जाड जास्त जाड ठेवायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला इडलीचे सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि जे बॅटर आपण बनवलेलं होतं त्या बॅटरमध्ये इडलीचे हे सर्व तुकडे एक एक करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळायचे. अशा पद्धतीने आपल्याला इडलीचे सर्व तुकडे तळून घ्यायचे आहेत. आणि आता कढई एक पॅन घेतलाय मी आणि त्या पॅनमध्ये जे इडली तळलेले जे तुकडे तेल राहिलं होतं ते याच्यामध्ये घालते 1 चमचा. आणि त्याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे, लसूण आणि आलं मी ठेचून घेतलेलं आहे ते मी याच्यात घालतीये.
गॅस मी मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती हा जो लसूण आहे तो परतून घेते. त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या अर्ध्या कापून घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 बारीक कांदा घातलेला आहे. तुमच्याकडे जर पातीचा कांदा असेल तर तो नक्की घाला, माझ्याकडे तो नाही आहे. आणि मोठ्या गॅसवरच हे आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कुठलाही चायनीज पदार्थ करताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा असतो, त्याची गॅसची फ्लेम मोठी ठेवायची असते आणि मग तो पदार्थ बनवायचा असतो. तर गॅसची फ्लेम मोठीच आहे आणि एक ढोबळी मिरची, एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची, शिमला मिरची मी याच्यामध्ये तुकडे मोठे मोठे तुकडे मी याच्यामध्ये घातलेली आहे कापून. थोडंसं मीठ घातले, अर्धा चमचा साखर घातलेली आहे. मीठ हे व्यवस्थित बेतानेच घाला कारण आपण इडलीमध्ये पण मीठ घातलेलं होतं. आणि 1 चमचा विनेगर याच्यामध्ये घातलेला आहे. 1 चमचा सोया सॉस घालतीये आणि चिली इडली करतोय त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे 2 चमचे चिली सॉस. रेड चिली सॉस मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि तेवढं 2 चमचे पाणी मिक्स करून याच्यामध्ये ही घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याने काय होईल, याला थोडासा हलकासा घट्टपणा येईल. जास्त घट्टपण नको आहे आपल्याला, आपण ग्रेव्ही नाही करत आहोत. आणि मग याच्यामध्ये जे आपण इडलीचे तुकडे तळून घेतले होते ते सर्व याच्यामध्ये घालून व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. मीठ हे बेतानेच घाला, आधी पण आपण मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल, हिरवा कांदा, हिरव्या कांद्याची पात असेल तर ती पण वरतून तुम्ही घाला, खूप छान दिसते आणि खूप टेस्टी होते. तर तयार आहे आपली चिली इडली, एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. जसं आपलं पनीर चिली पनीर लागतं सेम तशीच आपली ही चिली इडलीसुद्धा लागते. एकदा घरी मी सांगते म्हणून नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी लागतीये. घे बरी वाव, काय आहे चिली इडली. थँक्यू. मस्त आहे, छान आहे का?